आज आपण मापन या विषयाची उजळणी करूया. मापन मापन जी काही गणित केली होती तुला आठवतंय का? आधी मला तोंडी सांग. एक किलोमीटर बरोबर किती मीटर? एक किलोमीटर बरोबर 1000 मीटर. बरोबर 1000 मीटर. बरोबर 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? किती पटन? 1 मीटर किती पटन? नाही नाही ते नाही विचारते. 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? 100. बरोबर, व्हेरी गुड. 100 सेंटीमीटर. मीटर सेंटीमीटर सेंटीमीटर. आता 1 सेंटीमीटर बरोबर किती मिलीमीटर? बरोबर 10 मिलीमीटर. एवढं लक्षात आहे पक्क? आणि ही सगळी एकक आहे की कशाची एकक आहे? लांबी किंवा अंतर मोजण्याची एकक. लांबी किंवा अंतर. लांबी किंवा अंतर मोजण्याची एकक आहे. नंतर आपण दुसरं बघितलं होतं 1 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम? 1000. बरोबर 1000 ग्रॅम. अर्धा किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम? अर्धा किलोग्रॅम. किती ग्रॅम? 100. नाही, अर्धा. 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. अर्धा अर्धा किलोग्रॅम. 500. बरोबर 500 ग्रॅम. बरोबर. नंतर पाव किलोग्रॅम. अर्धा आजला अर्धा आणि आजला पाव. 50 ग्रॅम. हा किती? परत सांग. 250. बरोबर 250 ग्रॅम. बरोबर. आणि पाऊण किलोग्रॅम. पाऊण किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम? दिसत नाही काली. दिसत नाही काली. आता दिसतय. पाऊण किलोग्रॅम. सांग. नाही माहिती. पृथ्वी. नाही नाही. 750. 750. 750 पाऊण किलोग्रॅम. हे सगळं आपलं झालंय मागे मध्ये. आणि ही सगळी एकक आहे ती कशाची आहे? वजन किंवा वस्तुमान मोजण्याची. वस्तुमान. वजन किंवा वस्तुमान मोजण्याची एकक आहे. नंतर आपण अजून बघितलं होतं आकारमान मोजण्याची एकक. 1 लिटर बरोबर किती मिलीलिटर? 1000. बरोबर 1000 मिलीलिटर. बरोबर. तसंच अर्धा लिटर बरोबर किती मिलीलिटर?
पांचे मिलीलीटर। नंतर पाव लीटर बरोबर, पाव लीटर बरोबर किती मिलीलीटर, 250 मिलीलीटर। आणि पाऊंड लीटर, पाऊंड लीटर बरोबर 400 बरोबर, 4 नाही पाऊंड लीटर, पाऊंड इथे आपण बघितलं ना पाऊंड, ताई काली चिचत नाहीये, पाऊंड लीटर हा मिलीलीटर, 750 मिलीलीटर। हे सगळं मागे मागे झालंय, हे आहे आकारमान किंवा धारकता, आकारमान किंवा धारकता मोजण्याचं एकक आहे। हा समजलं एवढं, ओके आता आपण गणित सोडवूया थोडीशी याच्यावरची। मिलीमीटर मध्ये रूपांतर करा, सेंटीमीटर चे मिलीमीटर मध्ये रूपांतर करा असं गणित आहे। हा आता दिलंय 7 सेंटीमीटर बरोबर किती मिलीमीटर, चला सांगा कसं करणार। मागे झालंय, पहिले जे आपल्याला माहिती आहे ते लिहायचंय, सांगा 7 सेंटीमीटर बरोबर किती मिलीलीटर, मिलीमीटर काय हो, पण आता आपल्याला सोडवायचं गणित, पहिले काय लिहायचं असतं, पहिले एक आचार ए नाही, पहिले काय लिहितो आपण बघ इकडे लक्ष दे, पहिले आपल्याला जे माहिती आहे ते लिहायचं, आपल्याला काय माहिती आहे 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर, हे आपल्याला माहिती आहे बरोबर, हे माहिती आहे ना आपल्याला, हे पक्क आहे, हे बदलणार नाहीये, मग हे लिहून टाकायचं आहे। नंतर काय करायचं, 7 सेंटीमीटर बरोबर किती मिलीमीटर, सोप आता याचा आणि याचा गुणाकार करायचा, 7 × 10 बरोबर किती, 7 × 10 किती, 70 बरोबर, 70 मिलीमीटर। आणि मग लिहायचं म्हणून 7 सेंटीमीटर बरोबर 70 मिलीमीटर झालं। समजलं का अंकुश, समजलं का, सोपं आहे ना, विसरू नको, हे खूप महत्वाचं आहे, हे पहिले लिहायचं त्याच्यावरनं पुढे आपल्याला गणित करता येतं, हे जर चूक लिहिलं तर सगळं चूक येणार पुढे। तू आता काय सांगितलं, 7 सेंटीमीटर 700 मिलीमीटर सांगितलं ना तू, कारण तुला हे माहीत नव्हतं, हे विसरून गेला तू म्हणून चुकलं, है ना, हे खूप महत्वाचं आहे, 1 सेंटीमीटर म्हणून 10 मिलीमीटर, मग त्याच्यावरनं पुढे गणित करायचं, ठीक आहे, समजलं। हा आता एक गणित तू करून दाखव मला, एक गणित तू कर वही मध्ये, हा मी देते वही मध्ये कर, मी देते
43 सेंटीमीटर बरोबर किती मिलीमीटर? एक गणित आता तू कर आणि दाखव मला. एक मिनिट हा. बरोबर, व्हेरी गुड, बरोबर बरोबर, एकदम बरोबर, शाबास. समजलं समजलं, हे विसरायचं नाही. इथे जे आपण पहिले लिहितो ते विसरायचं नाही, ते चूक नाही करायचं. आता दुसरं बघूया आपण. मीटरचे सेंटीमीटर मध्ये रूपांतर करायचं. 8 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? 8 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? मीटरचे सेंटीमीटर मध्ये रूपांतर करायचे. बरोबर 100 सेंटीमीटर. परत सांग, परत सांग. एक मिलीमीटर बरोबर 100 सेंटीमीटर. अंगुश मीटर आहे, मिलीमीटर नाहीये. परत सांग, परत सांग. एक मीटर शंभर, शंभर काय? सेंटीमीटर. बरोबर, हे आपल्याला माहिती आहे, हे लिहून टाकलं. आता पुढे काय करायचं? पुढे सांग. 8 मीटर किती सेंटीमीटर? किती किती बोलायचं, प्रश्न नाही म्हणायचं. किती सेंटीमीटर? आता 8 × 100 बरोबर 800 सेंटीमीटर बरोबर. म्हणून मीटर 800 सेंटीमीटर झालं. सोप आहे ना, एकदम सोप आहे ना. हा, आता पुढचं बघूया. हा, आपल्याला कसं एक 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 सोडवून घ्यायला वेळ नाही मिळणार. नंतर घरी व्यवसायामध्ये आहे की ती सोडव परत परत. हा ठीक आहे, बरं. आता किलोमीटरचे मीटर मध्ये रूपांतर करा. किलोमीटरचे मीटर मध्ये रूपांतर करा. दिले 54 किलोमीटर बरोबर किती मीटर? 54 किलोमीटर बरोबर किती मीटर? काय लिहायचं पहिले? काय माहिती आहे आपल्याला? बरोबर 1000 मिलीमीटर. नाही, परत सांग. मीटर. हा, मिलीमीटरचा अर्थ वेगळा होतो अंकुश, हे चूक करू नको. ते जर चुकली तर चूक सगळं गणित. मिलीमीटर छोट असत, मीटर मोठ असत ना. 1 किलोमीटर बरोबर किती? परत सांग, परत. 1000 मीटर. हा, 1000 मीटर बरोबर, एवढं माहिती. म्हणून 54 किलोमीटर बरोबर किती मीटर? किती मीटर? 54 × 1000 किती सांग? बोल, किती येईल गुणाकार? अच्छा बरोबर
चौपन्न हजार मीटर तर म्हणून चौपन्न किलोमीटर बरोबर चौपन्न हजार मीटर कळलं? चौपन्न हजार मीटर सोप आहे, समजलं? हे महत्त्वाचं आहे. काय माझा फोन चार्जची चपली संपलं, चार्जिंग बंद. पप्पाचा फोन, आत्ता फोन पप्पाचा परत जातोय, बंद करतोय तू? नाही, पप्पाचा फोन, पप्पाचा फोन, पप्पांच्या फोन वर आहे तू. बर बर ठीक आहे. चार्जची चपली चार्जिंग करून ठेवायचं सकाळी उठल्यावर. अंकुश तू गेम खेळतो ना? गेम 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 खेळतो ना मोबाईलवर? मग त्याच्यावर चार्जिंग संपून जातं पटपट. का बरं गेम खेळतो? लाईट गेली. लाईट गेली आहे, लाईट गेली म्हणून. पण मग गेम खेळायचं नाही रात्री, लाईट नव्हती. मग सकाळी उठल्यावर चार्जिंग करायचं ना, सकाळी उठल्यावर चार्जिंग करायचं. गेम खेळायचं नाही त्याच्यावर. मोबाईलवर गेम खेळले की पटपटपट संपून जातं चार्जिंग. चार्जिंग गेम खेळायचं नाही मोबाईलवर, कळलं का? बघ आता हा जोड्या लावा. जोड्या लावा अर्धा मीटर. अर्धा मीटर पन्नास मीटर. अर्धा अर्धा पाचशे मीटर नाही. नीट विचार कर. अर्धा मीटर बरोबर किती? बोल बोल. आवाज नाही येत, आवाज नाही येत. सेंटीमीटर किती? परत सांग. अर्धा मीटर आहे. अर्धा 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 हा बघ ना आहे. आता आपण बोललोय हे सगळं. आवाज मीटर परत सांग, आवाज नाही आला. पन्नास मीटर. मग असं घाई करू नको, घाई 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 नाही करायची, थोडा विचार करायचा. एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर, मग अर्धा, मग पन्नास. ओके ना, एक अर्धा मीटर बरोबर पन्नास सेंटीमीटर बरोबर. पाऊण किलोमीटर, पाऊण किलोमीटर बरोबर बोला. सातशे पन्नास मीटर. हा बरोबर, सातशे पन्नास मीटर बरोबर. पाव मीटर, पाव मीटर पंचवीस सेंटीमीटर बरोबर. व्हेरी गुड, पंचवीस सेंटीमीटर. पाव किलोमीटर
250 मीटर. बरोबर 250 मीटर. अर्धा किलोमीटर 500 मीटर. वेरी गुड. बरोबर 500 मीटर. आणि पाऊंड मीटर. पाऊंड मीटर 4 सेंटीमीटर. तू काय सांगतोय परत सांग. पाऊंड मीटर 4 सेंटीमीटर. अरे हे किती आहे अंकुश? 75. 75. तू बोलला नाही बरोबर. 75. अंक विसरला का? अंकी अक्षरी. हा म 75. बोल अंकुश, बोल किती आहे ते? किती आहे? बोल अंकुश, बोलून सांग. आवाज चालू कर, आवाज चालू कर. 75. बोल 75. हा 75 सेंटीमीटर. काय सेंटीमीटर? बरोबर. समजलं? घाई 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 करू नको, हे नीट विचार करायचा आणि मग जोडायचं. काहीही जोडत सुटायचं नाहीये. हा इकडे बघा, जोड्या लावा परत. हा 3 मीटर. 3 मीटर बरोबर किती? आवाज चालू करून बोल. आवाज चालू. 3 मीटर. 300 मीटर. आहा 3 मीटर 300 मीटर येणार. काय किती आहे बघ, 300 किती आहे, काय आहे हे? काय बरोबर पण काय आहे ते बोल. सेंटीमीटर. हा ते बोलायचं, एकक महत्वाचं आहे. 3 मीटर बरोबर 300 सेंटीमीटर. नीट एकक बघ, एकक हे वाच तरच समजेल. 3 किलोमीटर. हा काय काय म्हणतो? 1000 मीटर. बरोबर 3000 मीटर. 2 मीटर. 2 मीटर. 2 सेंटीमीटर. बरोबर 2 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर. 40 मिलीमीटर. 4 सेंटीमीटर बरोबर 40 मिलीमीटर. 4 किलोमीटर. किलोमीटर 4 किलोमीटर. बरोबर 4000 मीटर. याच्यात दिलच नाहीये. 4000 मीटर याच्यात दिलच नाहीये. इथे 4000 पाहिजे. पुस्तकात पण चुकीचं दिलंय. इथे 4000 पाहिजे. इथे 4000 पाहिजे. पुस्तकात पण चुकीचं दिलंय. 2 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर. बरोबर 20 मिलीमीटर. समजलं एवढं? रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा. रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा.
शंभर ग्रॅम ची माती म्हणजे एक हजार ग्रॅम. दोन मिनिटं, मी आता हे लिहून घेते आधी. हां इकडे बघ, आता रिकाम्या चौकटीत योग्य संख्या द्यायची. हा शंभर दिसतंय ना बरोबर, एक हजार ग्रॅम, शंभर ग्रॅम मापे. आपण वजन म्हणून त्याच्यात माप होती ती ठेवली होती आपण, आठवत आहे का तुम्हाला? दाखवली होती माप, वजन माप. शंभर ग्रॅमची किती माप घेतली म्हणजे एक हजार ग्रॅम होणार? किती आवाज सांगतो? दहा. बरोबर, दहा मापे. दहा मापे म्हणजे शंभर अधिक शंभर अधिक शंभर अधिक शंभर अधिक शंभर अधिक शंभर 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 एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. हे सगळे मिळून एक हजार. कळलं? हे सगळे मिळून एक हजार होतात, एक हजार ग्रॅम. समजलं? सोपं आहे. तसंच दोनशे ग्रॅमची किती मापे म्हणजे एक हजार ग्रॅम? दोनशे ग्रॅमची माप. आता शंभरची नाही, दोनशे. हा बरोबर. अंकुश बोल, किती माप घ्यायची? पाच. पाच माप. बरोबर. दोनशे 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 पाच वेळा मिळून एक हजार. एक हजार. पाचशे ग्रॅमची किती मापे म्हणजे एक हजार ग्रॅम? पाचशे ग्रॅमची, पाचशे ग्रॅमची बरोबर दोनच माप घ्यावी लागणार. पाचशे ग्रॅमची दोन मापे म्हणजे एक हजार ग्रॅम. नंतर पन्नास ग्रॅमची किती माप? आता जास्त घ्यायला लागला. पन्नास जास्त लागणार, शंभर ग्रॅमची दहा ना, मग पन्नास ग्रॅमची किती लागतील? किती लागतील? पन्नास नाही, वीस माप लागतील. वीस. शंभर ग्रॅमची दहा माप, शंभर 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 मिळून एक हजार हो ना माशी. पन्नास ग्रॅमची वीस माप लागतील. वीस वेळा पन्नास 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 घेतले. वीस गुणिले पन्नास दोन, पाच गुणे दहा. दिसतंय का? हे बघ, वीस गुणिले पन्नास है ना. नंतर वीस ग्रॅम, वीस ग्रॅमची किती मापे म्हणजे एक हजार ग्रॅम? वीस 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 असे किती वेळा घ्यावे लागतील? पाच नाही, दोनशे ग्रॅमची पाच माप. वीस ग्रॅम, वीस आहे का दोनशे नाही आहे? वीस ग्रॅमची किती माप? जास्त माप लागतील ना? नाही. एक हजार भागिले वीस, वीस ग्रॅमची पन्नास माप लागतील. पन्नास माप लागतील. वीस गुणिले पन्नास बरोबर एक हजार. एक दोन शून्य पाच गुणिले दहा. वीस ग्रॅमची पन्नास माप लागतील. पन्नास माप. वीस 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 असं पन्नास वेळा. काय झालं? पत्ते दिसत नाहीये. माग मागे फिट वेगळे. दहा ग्रॅमची, दहा ग्रॅमची दिसतंय का? दहा ग्रॅमची किती?
किती माप लागतील? 10 ग्रॅम ची हे शेवटचं नाही, 100 माप। अंकुश तुझं चुकतंय काहीतरी, तू विचार नाही करत आहे। 10 ग्रॅम ची 100 माप लागतील। 10 × 100 बरोबर 1000। 10 ग्रॅम ची 100, 10 10 10 10 10 असं 100 वेळा घेतलं तर 1000 होतात ना। 10 ग्रॅम ची 100 माप म्हणजे 1000 ग्रॅम। समजलंय? समजलंय का? हा पुढील आकृत्यांची परिमिती काढा। परिमिती काढायची सोप आहे। परिमितीचं काय येणार पहिले? परिमिती बरोबर बरोबर परिमिती बरोबर काय लिहितो आपण? सर्व बाजूंची बेरीज। सर्व बाजूंची बाजूंच्या लांबीची बेरीज। लांबीची बेरीज सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज त्यांची बेरीज बरोबर 4 सेंटीमीटर अधिक 2 सेंटीमीटर अधिक 4 सेंटीमीटर अधिक 2 सेंटीमीटर बरोबर यांची बेरीज करायची। 4 × 2 = 6 आणि 4 = 10 आणि 2 = 12 बरोबर 12 सेंटीमीटर। हे लिहायचं आहे सेंटीमीटर, हे महत्वाचं आहे। इथे सेंटीमीटर आहे मग इथे सेंटीमीटर लिहायचं, इथे जे तेच लिहायचं, इथे जे दिलं असेल सेम लिहायचं एक। समजलं? हे लिहायचं पण सूत्र हे महत्वाचं आहे, पुढे तुम्हाला त्याची सूत्र येते। इकडे बघ, मग आता इथे त्रिकोण आहे ना, त्रिकोण मग त्रिकोणाची परिमिती असं लिहायचं। त्रिकोणाची परिमिती बरोबर सर्व बाजूच्या लांबीची बेरीज। सेम, फक्त इथे त्रिकोणाची शब्द टाकलाय, बाकी सेम आहे बरोबर। आता किती आहे? 3 सेंटीमीटर अधिक 5 सेंटीमीटर अधिक 4 सेंटीमीटर ठीक आहे बरोबर किती झाले? 5 × 3 = 8 × 4 = 12 सेंटीमीटर। कळलं? 12 सेंटीमीटर जे असेल टप्पे। समजलं?